बाप्पा चले गावाला चले गणपती बाप्पा मोरया। हे बघ आता ना आपण गरबा खेळतो आणि विसर्जनाच्या टायमाला ना आपण एकदा ना एकदा दरवर्षी गरबा खेळतो, मजा असते, महिलांची खास करून मजा असते। बघ अशा प्रकारे ना आपल्या साडीमध्ये आपण बाप्पाचे विसर्जन करतो आणि ही सर्व साडीतील मंडळीच आपल्या आणि पूर्ण नाचवत गाजवत उत्साहामध्ये सर्वजण विसर्जन करतो। मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर मंडळी आज आहे ना आमच्या साडीमध्ये बाप्पाचे विसर्जन आहे आणि आमच्या साडीमध्ये ना एकच गणपती बाप्पा आहे जो फक्त आणि फक्त 10 दिवसाचा असतो आणि बाकी 5 दिवसाचा असतो। तर आज चेतन दादाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे आणि आमच्या साडीमध्ये कसे प्रत्येक जण एकत्र येऊन स्वतःचाच गणपती बाप्पा आहे असं समजून विसर्जनाला जातो आणि आमच्या साडीमध्ये कसे जास्त गणपती बाप्पा कोणाच्या घरी येत नाही, फक्त 2 गणपती बाप्पा असतात, एक 5 दिवसाचा आणि हा दादाचा चेतन दादाचा 10 दिवसाचा। तर सर्व मिळून मिसळून विसर्जनाला जातात आणि एक छोटीशी आपण मिरवणूक करतो दरवर्षी प्रमाणे आणि भारी मजा असते। आणि आमच्या इथे ना एक तलाव आहे, तिथेच बाप्पाचं विसर्जन केला जातो आणि आमच्या चाळीमध्ये कशी मातीच्या मूर्ती आणतात त्याच्यामुळे इथे जवळच तलाव आहे, तिथे सर्वजण विसर्जन करायला येतात ज्यांच्या बाप्पाची मूर्ती मातीची असते आणि छान विसर्जन असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की चाळीमध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन कशा प्रकारे केला जातो, काय मजा असते ती। गणपती बाप्पा मंगल मूर्ते सर्वजण आता एक एक करून पाया पडून घेतील आणि हे बाप्पाचं शेवटचं दर्शन आहे आणि आता बाप्पा निघाले त्यांच्या गावी जायला। तर आता ना आपण बाप्पाला घेऊन साडीच्या बाहेर आलेलो आहोत आणि बाप्पाच्या स्वागतासाठी इकडे आपण एक छोटीशी गोष्ट रेडी केली आहे आणि इथूनच बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात होते आणि एक छोटीशी आपण मिरवणूक घेऊन बाप्पाचं धूमधडाक्यात विसर्जन करतो। आमच्या इकडून पण ना एक दुसरा गणपती बाप्पाचं विसर्जन करायला नेत आहेत आणि इकडे सर्व आपली मंडळी आहेत। बरंच पुढे आलोत आपण आणि इकडून लेफ्ट मारायचं, लेफ्ट साईडलाच आमचा पार्क आहे आणि तिकडेच बाप्पाचं विसर्जन होतो।
इकडे पण ना बाप्पाचं विसर्जन आहे. बघा पुढे त्या साईडला बाप्पाची मूर्ती आहे. आपण आलोय नागरदास रोडला आणि इथूनच आपण पूर्ण फेरी मारून नेतो बाप्पाची. आणि हा पूर्ण ना नागरदासचा रोड आहे. बघा इकडूनच आपल्याला सरळ जायचं आणि तिकडेच तो पार्क आहे. गणपतीच्या दिवशी ना आमच्या इकडे असे काही ना काही सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतात. म्हणजे इकडे बघा पाणी नाश्ता वगैरे देत असतात. हे बघा पॉपकॉर्न देत होते तिकडे. असे काही ना काही नाश्ता देत असतात विसर्जनाला जातो तेव्हा. हे बघा इकडे सर्वांनी घेतलं आमच्या इथे. बघा अशा प्रकारे ना आपल्या चाळीमध्ये आपण बाप्पाचे विसर्जन करतो आणि ही सर्व चाळीतील मंडळीच आपल्या आणि पूर्ण नाचवत गाजवत उत्साहामध्ये सर्वजण विसर्जन करतो. हे बघा म्हणजे पूर्ण मजा असते, छान वाटत. आता ना आमच्या इथे जवळच असं मंदिर आहे गणपतीचा आणि तिथूनच आपण गणपती बाप्पाला घेऊन जातो विसर्जन करायला. बघ मस्त सर्वजण नाचत आहेत, मजा करतात, फुल एन्जॉय करतात सर्वजण. हे बघा आता ना आपण गरबा खेळतो आणि विसर्जनाच्या टायमाला ना आपण एकदा ना एकदा दरवर्षी गरबा खेळतो. मजा असते, महिलांची खास करून मजा असते. हे बघ चालू झालं आता. या साईडलाच ना बाप्पाचं मंदिर आहे इकडे आणि मंदिराच्या खालीच ना तो धमाल करतोय, सर्वजण गरबा खेळतायत. काय यार गरबा खेळायचा जा पण ए गरबा खेळायचा खायला आले तुम्ही गरबा खेळायला लवकर मिळा लवकर 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 चल लवकर. गरबा घेऊन झालाय आता, आता निघालोय परत. इकडे पण ना आमच्या गुंदवली मधले बहुतेक गणपती बाप्पा निघतात, सर्व वाजवतात वगैरे. वाजेकर इकडे आहेत, पुढे गणपती बाप्पा आहेत. तिकडे सर्व आपले गुंदवलीतले गणपती बाप्पा आहेत त्या साईडला. आणि आता ऑलमोस्ट आपण पोहोचलोय रमेश मोरे पार्कच्या इथे. आतमध्ये तिकडे आपल्याला विसर्जन करायचं आहे. आता ना आरतीला सुरुवात करतो आपण आणि इकडे आपले सर्व चाळीतली मंडळी आहेत. इकडे ना दुसरे पण बाप्पाला घेऊन आलेत. इथे सर्वजण विसर्जन करायला येत असतात. बाप्पाची मूर्ती घेऊन चाललेत विसर्जन करायला. आणि ना इकडे एक मागे आहे ते बघा त्या साईडला. Oh yeah, that's it.
गणपती झाले गणपती बाप्पा चला आता बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे, आता सर्व निघालोत आपण घरी जाण्यासाठी. एकदम छान प्रकारे बाप्पाचं विसर्जन झालं. आणि इकडेच ना आपण दरवर्षी इकडे रमेश मोरे पार्क आहे तिकडे सर्व मातीच्या मूर्ती असतात ना इकडे विसर्जन करायला येतो. आतमध्ये तलाव आहे बघा, ही बघा ही पण आमची इथलीच मूर्ती आहे, ही पण घेऊन चालली चौपाटीला विसर्जन करायला. हे बघा ही आहे ना आमची इथली साखरच्या राजाची मूर्ती आहे. हा आहे आमच्या इथला गुंदवलीचा बिघ्नर, याची पण एकदम सुंदर मूर्ती आहे. तर घेऊन चाललीत विसर्जन करायला. हाईट पण खूपच मोठी मूर्ती आहे. तर मंडळी आता गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि आता आपण घरी आलेलो आहोत. आणि खूपच जास्त मजा आली तुम्हाला पाहायला मिळाली की आमच्या साडीमध्ये कशा प्रकारे गणपती बाप्पाचं विसर्जन केला जातो. आणि खूप जल्लोष असतं, सर्वजण नाचतात गातात आणि एक छोटीशी आपण मिरवणूक करतो. आणि आमच्या इथे कसं पार्क आहे तिथेच बाप्पाचं विसर्जन केला जातो. आणि हे कसं दादा जो गणपती आहे तो मातीचा असतो, त्याच्यामुळे ते सर्व तिथे मातीचेच गणपती बाप्पाचे विसर्जन केले जातात. आणि एकदम छान विसर्जन झाले. बाकीचे पण आपल्या अंधेरीमधले बहुतेक गणपती बाप्पा निघालेले विसर्जन करण्यासाठी, तर ते तुम्हाला थोडंसं पाहायला मिळालं. आणि ओव्हरऑल ही विसर्जनाची आजची व्हिडिओ होती. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.